माझ्या प्रिय बालमित्रांनो, ज्ञानदीप विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा इंग्रजी विषय शिकूया। हे आहे आपले इंग्रजी विषयाचे पुस्तक माय इंग्लिश बुक 5। या पुस्तकातील युनिट नंबर 1 मधील वी स्पीक इंग्लिश हा पाठ शिकणार आहोत। चला तर मग पाहूया, वी स्पीक इंग्लिश म्हणजे आपण इंग्रजी बोलूया। लुक, लिसन, रीड विथ मी, पहा, ऐका, माझ्याबरोबर वाचा। ॲक्ट विथ द गिव्हन डायलॉग्स, दिलेल्या संवादाप्रमाणे कृती करा। मित्रांनो, या पाठात आलेले संवाद आपण एक एक करून प्रथम वाचूया, समजून घेऊया आणि मग त्यानुसार कृती करूया। चला तर मग पहिला संवाद आपण वाचूया, नंतर या संवादाचे नाट्यीकरण आपण ऐकूया। मे आय कम इन प्लीज टीचर, मी आत येऊ का टीचर? यस प्लीज कम इन, होय आत ये। मे आय कम इन प्लीज टीचर, यस प्लीज कम इन। आता आपण संवाद क्रमांक 2 चे वाचन करूया आणि नंतर त्याचे नाट्यीकरण पाहूया। हॅलो, व्हॉट्स युअर नेम? हॅलो, तुझे नाव काय? आय एम सुभाष, आय एम इन क्लास 5, अँड यू? मी सुभाष आहे, मी इयत्ता 5वीत आहे, आणि तू? आय एम इन क्लास 7, माय नेम इज शुभम, मी इयत्ता 7वीत आहे, माझे नाव शुभम आहे। यू कॅन कॉल मी बंटी, नाईस टू मीट यू बंटी, बंटी तुला भेटून मला खूप आनंद झाला। हॅलो, व्हॉट्स युअर नेम? आय एम सुभाष, आय एम इन क्लास 5, अँड यू? आय एम इन क्लास 7, माय नेम इज शुभम, यू कॅन कॉल मी बंटी, नाईस टू मीट यू बंटी। आता आपण संवाद क्रमांक 3 चे वाचन करूया आणि त्याचं नाट्यीकरण करूया। व्हॉट्स द टाईम? किती वाजले? इट्स 2 o'clock, म्हणजे 2 वाजले। व्हॉट इज द टाईम? इट्स 2 o'clock। संवाद क्रमांक 4। एक्सक्यूज मी आंटी, कॅन यू प्लीज हेल्प मी फाईंड धिस ॲड्रेस? हेल्प म्हणजे मदत करणे आणि ॲड्रेस म्हणजे पत्ता। तुम्ही मला हा पत्ता शोधण्यास मदत करू शकता का? शुअर, अवश्य। एक्सक्यूज मी आंटी, कॅन यू प्लीज हेल्प मी टू फाईंड धिस ॲड्रेस? शुअर। संवाद क्रमांक 5। एक्सक्यूज मी अंकल, इज धिस युअर्स? अंकल, हे तुमचं पाकिट आहे का? ओ यस इट्स माइन, हो ते माझेच आहे। थँक यू सो मच, खूप खूप आभारी आहे। एक्सक्यूज मी अंकल, इज धिस युअर्स? ओ यस इट्स माइन, थँक यू सो मच। संवाद क्रमांक 6। थँक यू सो मच फॉर धिस लवली गिफ्ट, या सुंदर भेटीसाठी तुमचे खूप खूप आभार। लवली म्हणजे सुंदर आणि गिफ्ट म्हणजे भेट। यू आर वेलकम, तुमचं स्वागतच आहे। थँक यू सो मच फॉर धिस लवली गिफ्ट, यू आर वेलकम। संवाद क्रमांक 7। आय एम सॉरी आय ब्रोक द कप, ब्रोक म्हणजे तुटला किंवा फोडला। मला माफ कर, मी कप फोडला। नेवर माइंड, हरकत नाही, नेवर माइंड म्हणजे हरकत नाही। आय एम सॉरी आय ब्रोक द कप, नेवर माइंड। संवाद क्रमांक 8। वेअर आर यू गोईंग,
तुम्ही कुठे जात आहात? वी आर गोइंग टू द प्ले ग्राउंड, आम्ही खेळायला मैदानावर जात आहोत. प्ले ग्राउंड म्हणजे खेळाचे मैदान. वुड यू लाईक टू कम विथ अस, तुला आमच्याबरोबर यायला आवडेल का? येस प्लीज वेट फॉर मी, थोडा वेळ थांबा. वेट म्हणजे थांबणे. Where are you going? We are going to the playground. Would you like to come with us? Yes, please wait for me. या पाठातील शब्दार्थ पाहूया. Excuse me म्हणजे मला माफ करा. Lovely gift म्हणजे सुंदर भेट. Playground म्हणजे खेळाचे मैदान. Please म्हणजे कृपया. ॲड्रेस म्हणजे पत्ता. ब्रोक म्हणजे तुटला किंवा फुटला. मीट म्हणजे भेटणे. तर माझ्या बालमित्रांनो, कशी वाटली संवाद यात्रा? मला खात्री आहे की नाट्यीकरणातील संवाद तुम्हाला नक्की आवडले असतील. तुम्हालाही इंग्रजी बोलावेसे वाटेल, त्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करा. काही अवघड नाही. तुम्हाला माझ्याकडून ऑल द बेस्ट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.